आपल्यासोबत आमदार मंगेश कुडाळकर आहेत, शिंदे गटातील आमदार. सर, आत्ता तुम्ही संपूर्ण मुख्यमंत्र्यांसमोर तुमच्या मतदारसंघातील कामांचा पाडा वाचून दाखवला, मुख्यमंत्री त्यावरती काय म्हणाले? तुमची खासगी चर्चासुद्धा झाली, काय म्हणाले? काय या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवलेला आहे आणि लवकरात लवकर जे प्रश्न माझ्या विभागातील मी आज मांडलेले आहेत ते लवकरात लवकर कशा पद्धतीने त्याची सोडवणूक करता येईल त्यासाठी बैठकांच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर निर्णय कशा पद्धतीने घेता येईल हे त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर तुमची ही संपूर्ण सत्कार सोहळा इकडे होत होता, दुसरीकडे मात्र संजय राऊत शिवसेनेचे नेते ते दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीवरतून एक ट्विट केलं आहे की हे जे स्थापन झालेलं सरकार आहे या सरकारमध्ये फक्त दोनच लोकं आहेत, एकतर मुख्यमंत्री आणि दुसरं उपमुख्यमंत्री. परंतु घटनेच्या कलम 164(14)(a) अन्वये संपूर्ण मंत्रिमंडळ हे 12 लोकांचं असावं. राज्यपाल आता काय करत आहेत, हे जी स्थापन झालेलं सरकार आहे हे घटनेच्या विरोधात काम करत आहेत, राज्यपाल कुठे आहेत, असा त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. या संदर्भामध्ये लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापनही होईल आणि जरी दोघे असले तरी ते मला वाटतं सर्वांना पुरून उरतील अशा प्रकारचे आहेत. तुम्ही म्हणतात पुरून उरतात, परंतु राज्यघटनेच्या कलम 164(14)(a)चा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये एक संपूर्ण रूल आहे की 12 लोक मंत्रिमंडळात असावी लागतात, परंतु 12 लोक मंत्रिमंडळात अस्तित्व नाही आहे. 2 आठवडे हे सरकार चालू आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच फक्त संपूर्ण सरकार चालवते, याला काय तुम्ही सरकार ह्या सरकारमधील एक जबाबदार आमदार म्हणून काय प्रत्युत्तर द्या? या संदर्भात एकच सांगेन की आता राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, सोमवारपर्यंत संपूर्णच यंत्रणा व्यस्त आहे आणि नक्की सोमवारनंतर लवकरात लवकर निर्णय होईल आणि मंत्रिमंडळसुद्धा लवकरात लवकर स्थापन होईल. म्हणजे सोमवारनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल? लवकरात लवकर स्थापन होईलच. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. मंगेश कुडाळकर यांनी सांगितलंय की लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, टीका करणाऱ्यांनी टीका करू दे असं अशा शब्दात त्यांनी आपल्याशी बातचीत केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलचं अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.